हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। मी अमित सूर्यवंशी, फाउंडर ऑफ अल्केमिस्ट साइंस फाउंडेशन क्लासेस बुलढाणा, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। फ्रेंड्स, आज आपण केमिस्ट्रीमधील एक महत्त्वाची कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, ती म्हणजे कुठली, तर मोल कन्सेप्ट। मोल ही कन्सेप्ट तुम्हाला 9th स्टँडर्ड 10th 11th 12th आणि फर्दर म्हणजे पुढे सुद्धा तुम्हाला ती कामात येते। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा फ्रेंड्स, आता मोल ही जी कन्सेप्ट आहे, मोल तर मोल ही कन्सेप्ट आपल्याला सांगितली इटालियन सायंटिस्ट न, त्या सायंटिस्टचं नाव होतं अवोगॅड्रो, अमेडिओ अवोगॅड्रो। ऍक्च्युअली नाव त्याचं खूप मोठं होतं, पण शॉर्टकटमध्ये आपण अमेडिओ अवोगॅड्रो असं त्यांना म्हणू शकतो। तर मोल यालाच आपण अवोगॅड्रो नंबर असं सुद्धा म्हणतो, फॉर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अवोगॅड्रोज। आता ऑब्व्हियसली नावावरून तुम्ही समजलं असेल की हा एक नंबर आहे। काय एक नंबर आहे? पुन्हा एकदा सांगतो, मोल इज जस्ट अ नंबर, तो एक नंबर आहे। तर कोणता नंबर आहे? तर बघा, मोल इज इक्वल टू 6.022 × 10²³ हा नंबर आहे। ओके, बघा नॉर्मल लाईफमध्ये आपण डझन, ग्रॉस, सेंचुरी हे वर्ड्स तुम्ही ऐकले असतील। आपल्याला ज्यावेळेस सांगण्यात येते की 1 डझन पेन घेऊन या, म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर डझन, ओके, 1 डझन पेन घेऊन या, आपण किती पेन आणतो? 12 पेन्स। 1 डझन नोटबुक घेऊन या, आपण किती नोटबुक आणतो? 12 नोटबुक। म्हणजे डझन हा जो वर्ड आहे तो आपल्याला काय सांगतो? 12 हा नंबर सांगतो, बरोबर। सेम 1 ग्रॉस नोटबुक घेऊन या, बरोबर, 1 ग्रॉस नोटबुक घेऊन या, किंवा 1 ग्रॉस पेन घेऊन या, 1 ग्रॉस एक्स घेऊन या। तर ग्रॉस हा नंबर आपल्याला काय, ग्रॉस हा वर्ड आपल्याला काय सांगतो? 144 हा नंबर। म्हणजे 1 ग्रॉस जर नोटबुक सांगितल्या तर आपण किती नोटबुक आणणार? 144 नोटबुक, बरोबर। जर आपल्याला सांगितलं की तेंडुलकरनं आज सेंचुरी मारली, महेंद्रसिंग धोनीनं सेंचुरी मारली, तर किती रन्स काढले महेंद्रसिंग धोनीनं? तर 100 रन्स। म्हणजे सेंचुरी हा जो शब्द आहे तो आपल्याला काय सांगतो? 100 हा नंबर। आणि सेम मोल सुद्धा आपल्याला एक नंबर सांगतो, तो म्हणजे काय? तर मोल इज 6.022 × 10²³ हा नंबर। जर आपल्याला सांगितलं 1 मोल नोटबुक घेऊन या तर आपण किती नोटबुक आणणार? एवढ्या नोटबुक आणणार। 1 मोल एक्स घेऊन या, म्हणजे किती एक्स आणणार? एवढे एक्स आणणार। धोनीनं 1 मोल रन काढले, मग 1 मोल रन काढले म्हणजे किती? तर एवढे रन्स काढले, बरोबर। जसं नॉर्मल लाईफमध्ये डझन म्हणजे 12 हा नंबर आहे, तसंच केमिस्ट्रीमध्ये किंवा केमिस्टचा जो डझन आहे तो म्हणजे काय? मोल। काय मोल? म्हणून मोलला बऱ्याचदा रेफर ॲज अ केमिस्ट डझन, मोलला का म्हणण्यात येते? केमिस्ट डझन। जसं डझन म्हटलं की 12 नंबर येतो, तसं मोल म्हटलं की हा नंबर येतो, ओके। मग हा जो काही नंबर आहे या नंबरला आपण म्हणतो अवोगॅड्रो नंबर, आणि याला आपण रिप्रेझेंट करतो N0 or NaN, ए फॉर अवोगॅड्रो नंबर, ओके। तर फ्रेंड्स, केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा, 1 मोल ऑफ एनिथिंग म्हणजेच काय? तर बघा इथे लिहितो मी, 1 मोल ऑफ एनिथिंग। एनिथिंग म्हणजे काय? तर ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स, पार्टिकल्स। 1 मोल ऑफ एनिथिंग मध्ये काही पण राहू शकते, इज इक्वल टू 6.022 × 10²³। बऱ्याचदा 6.02 सुद्धा लिहिल्या जाते, ते सुद्धा बरोबरच आहे, ओके। बघा, तर 1 मोल ऑफ ऍटम्स म्हटलं तर किती ऍटम्स? एवढे ऍटम्स। 1 मोल ऑफ मॉलिक्युल्स म्हटले तर एवढे मॉलिक्युल्स। 1 मोल ऑफ आयन्स म्हटले तर एवढे आयन्स, ओके। बघा इथे समजून जाईल तुम्हाला, जर आपल्याला एखाद्याने सांगितलं 1 मोल ऑफ कार्बन
इज इक्वल टू म्हणजे वन मोर कार्बन आता कार्बन इज अ एलिमेंट ओके त्याला मी असं लिहितो म्हणजे एलिमेंटचा संदर्भ सांगतो तुम्हाला एलिमेंट ओके तर कुठला एलिमेंट कार्बन वन मोल कार्बन एलिमेंट कंटेन्स वन मोल ऑफ कार्बन एलिमेंट कंटेन्स 6.022 × 10⁻²³ एटम्स ऑफ कार्बन ओके वन मोल ऑफ एनी एलिमेंट किती ऐटम्स कंटेन करतो तर एवढे ऐटम्स कंटेन करतो आपला जर मॉलिक्यूल सांगितलं मॉलिक्यूल ओके या ठिकाणी मी असं लिहितो वन मोल ऑफ H2O मॉलिक्यूल ओके वन मोल ऑफ H2O मॉलिक्यूल कंटेन्स 6.022 × 10⁻²² मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर ओके त्याचबरोबर 6.022 × 10⁻²³ एटम्स ऑफ ऑक्सिजन 2 × 6.022 × 10⁻²³ एटम्स ऑफ H2 म्हणजे हायड्रोजन ऍटम्स कारण H2 दोन आहेत ओके किंवा 6.022 × 10⁻²³ मॉलिक्यूल्स ऑफ H2 ओके सेम जर आपल्याला आयन्स विचारलं काय विचारलं आयन्स मी हे क्लीन करतो ओके मोल एक सिंपल कन्सेप्ट आहे पण बऱ्याचदा मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात आता तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल जर आपल्याला वन आयन्स दिला असेल कुठलेही आयन्स असतील ठीक आहे आयन्स तर मी असं इमॅजिन करतो या ठिकाणी वन मोल ऑफ NaCl कंटेन्स NaCl कंटेन्स 6.022 × 10⁻²  मॉलिक्यूल्स ऑफ NaCl किंवा 6.022 × 10⁻²  सोडियम आयन्स किंवा 6.022 × 10⁻²  क्लोरीन आयन्स सगळं वन मोल मध्ये किंवा 2 × 6.022 × 10⁻²  Na and Cl ions ठीक आहे लक्षात आलं वन मोल काही म्हटलं म्हणजे नो मॅटर व्हॉट इज दॅट सबस्टन्स म्हणजे वन मोल ऑफ तुम्हाला एग्स म्हटलं वन मोल ऑफ तुम्हाला फ्लावर म्हटलं वन मोल ऑफ तुम्हाला एलिफंट म्हटलं काही वन मोल म्हटलं तर तुमच्या समोर हा नंबर आला पाहिजे कुठला नंबर 6.022 × 10⁻². बस एवढं सिंपल आहे ओके बघा आता वन मोल ऑफ एनी एलिमेंट इथं आपण लिहिलं वन मोल ऑफ एनी एलिमेंट कंटेन्स दीज ऍटम्स मग यालाच आपण असं लिहू शकतो की ग्रॅम ऍटॉमिक मास ऑफ एनी एलिमेंट इज इक्वल टू वन मोल इथे लिहितो बघा ग्रॅम ऍटॉमिक मास ऑफ एनी एलिमेंट इज इक्वल टू वन मोल which is equal to 6.022 × 10⁻²  atoms of that element okay that's barobar gram molecular mass of any molecule is equal to 1 mole manjes kiti tar evde molecules of that molecule theek hai manje jar apne athikani ata carbon mhatlo 1 mole of carbon element contains evde atoms मग यालाच काय आपण लिहू शकतो की 12 ग्राम ऑफ कार्बन कंटेन्स हाऊ मेनी ऍटम्स तर एवढे ऍटम्स कारण एका कार्बनचं ग्राम ऍटॉमिक मास किती आहे 12 म्हणजेच याला आपण काय लिहू शकतो 12 ग्राम ऑफ कार्बन इज इक्वल टू 1 मोल आणि 12 ग्राम ऑफ कार्बन कंटेन्स हाऊ मेनी ऍटम्स ऑफ कार्बन
तर एवढे ऍटम्स ऑफ कार्बन। ठीक आहे, हे क्लीन करतो मी। ग्राम मॉलिक्युलर मास जर आपल्याला वॉटर आपण घेतलं होतं, वॉटरचं जर मॉलिक्युलर मास बघितलं तर 18 ग्राम आहे। ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 18 ग्राम ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 मोल। आणि 18 ग्राम ऑफ वॉटर कंटेन्स हाउ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, तर 6.022 × 10⁻²³ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर। ओके, आय होप मोल म्हणजे काय तुम्हाला लक्षात येत असेल। मग कुठल्याही सबस्टन्सचं तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढू शकता, त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे किंवा त्यासाठी तुम्हाला एक सिंपल डायग्राम मी या ठिकाणी सांगतोय। ओके, बघा, एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, ओके, एम म्हणजे गिव्हन मास ऑफ सबस्टन्स, त्यानंतर एन ए किंवा फक्त एन, एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ आयन्स, नंबर ऑफ पार्टिकल्स। ओके, तर फ्रेंड्स जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील आणि गिव्हन मास जर दिलेला असेल तर काय करायचं, एन इज इक्वल टू गिव्हन मास डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास। गिव्हन मास दिलेला असेल, नंबर ऑफ मोल काढायचं असेल तर काय करायचं, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास। ओके, आणि जर नंबर ऑफ मोल दिलेले असतील आणि मास जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं, मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इंटू मॉलिक्युलर मास। ओके, ही डायग्राम फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बस तुम्हाला मोल वरील कुठलाही प्रॉब्लेम इझिली सोडवता येईल। इकडे बघा, जर आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेला आहे आणि नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचं असेल तर काय करायचं, नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर। काय, अवोगॅड्रो नंबर। आता जर नंबर ऑफ ऍटम्स सोडून नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर काय करायचं, एन इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवोगॅड्रो नंबर। ओके, बघा एवढे सिंपल डायग्राम आहे, ही डायग्राम जर का तुम्हाला समजली तर तुम्ही मोल वरील कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता।